हा केवळ ध्वज नाही, ही एक जबाबदारी महाराजांनी माझ्या हातामध्ये दिलेली आहे. या गडाची सेवा करण्याची ही जबाबदारी आहे. आणि हबप विठ्ठल महाराजांना मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो की आपला आणि गडाचा सेवेकरी म्हणून आपण या ठिकाणी दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे स्वीकारतो. आज खरं तर आपल्या सर्वांचे आदर्श या वारकरी परंपरेमध्ये ज्यांनी एक अतिशय वेगळी प्रतिमा तयार केली असे वाचासिद्धी असलेले श्री संत वामनभाऊ महाराज यांची 47वी पुण्यतिथी आहे, या निमित्ताने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नाथांचा आशीर्वाद घेण्याकरता या गैनीनाथ गडावर मी आलो. आणि आमच्या जीवनामध्ये गैनीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, या नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच, पण त्याचसोबत राजकारणामध्ये गोपीनाथांचाही आशीर्वाद आम्हाला मिळाला. आणि म्हणून ही जी काही सगळी वाटचाल आहे ही नाथांच्या आशीर्वादानंच या ठिकाणी चाललेली आहे हे नम्रपणे सांगू इच्छितो. खरं तर मी विठ्ठल महाराज आपला खूप मनापासून आभारी आहे. विठ्ठल महाराजांची इच्छा होती या ठिकाणी मी यावं. ज्यावेळेस विधानसभेचं सत्र सुरू होतं त्यावेळी महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मला निमंत्रित केलं. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, महाराज माझी अडचण आहे, 15 तारखेलाच मला डावोसला जायचं आहे, तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे आणि बहुधा मुख्यमंत्री जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, मला त्या ठिकाणी जावं लागेल. महाराज म्हणाले, ठीक आहे, पण काही कारणाने गेले नाहीत तर तुम्ही जरूर या. 1-3 दिवसापूर्वी महाराज पुन्हा एकदा त्या ठिकाणी आले आणि मला असं म्हणाले की मला असं वाटतं की तुम्ही यावेळी आलो पाहिजे. आणि खरंच माझं मत असं आहे की ही संत वामनभाऊंचीच खऱ्या अर्थानं महिमा आहे की मुख्यमंत्री डावोसला जाऊ शकले, त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला इथे थांबता आलं. आणि खऱ्या अर्थानं आज एक प्रकारे मराठवाड्यातली जी पंढरी आहे त्या या गहिनीनाथ गडावर आपल्या सर्वांच्या दर्शनाकरता येता आलं. मी वरून हेलिकॉप्टरमधनं बघत होतो, मी मुंबईहून आलो, मुंबईला मला अरबी महासागर पाहायला मिळाला आणि गहिनीनाथ गडावर भक्तांचा महासागर मला हेलिकॉप्टरमधनं पाहायला मिळाला. मला त्याच ठिकाणी या गडाची जी महिमा आहे त्याचं प्रत्यंतर आपल्या उपस्थितीतून या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आपण जे लोक या ठिकाणी उपस्थित आहात ते तर आहातच, पण कितीतरी किलोमीटर वाहन आहेत, लोक आहेत, चालतायत, येत आहेत, ही सगळी परिस्थिती बघितली आणि मला खरोखर आनंद झाला. शेवटी आपल्या मनात काहीही असलं तरी ईश्वराच्या मनात जेव्हा दर्शन द्यायचं असतं तेव्हाच ईश्वर आपल्याला बोलवतो. वामनभाऊंच्या मनामध्ये आजच मी त्यांचं दर्शन घ्यावं हे असल्यामुळे मला असं वाटतं की आज त्यांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. आज खरोखर मी नतमस्तक आहे आणि मी पुन्हा एकदा विठ्ठल महाराज आपल्याला आश्वस्त करतो, आम्ही आपले सेवेकरी आहोत, आम्ही राजकीय नेते नंतर आहोत, आम्ही सेवेकरी आहोत. त्यामुळे आपण आदेश करायचा, गडाने आदेश करायचा आणि तो आदेश आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. आज एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो. आपण या ठिकाणी निमंत्रित केलं, ही दर्शनाची संधी दिली आणि हा जो भक्तांचा महासागर आहे या महासागरांचे आशीर्वाद घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो.